नमस्कार आईच्या हिडोनात तुमकां सगळ्यांक येवकार. आमचे कडेन गॅस्ट जनरली सामके फ्रिक्वेंटली रिपीट जायनात, पूण आज प्रसंग असो आसा की आमी फ्रिक्वेंटली रिपीट जावपी गॅस्ट आसा आमचे कडेन. कारण आज विशय असो आसा आनी हो विशय घेतना म्हाका दिसता जितली गोंयची जनतेक हे कुवाडे तितलेच म्हाकाय कुवाडे. आनी आय एम रियली ग्लॅड डॅट यू हॅज अग्रीड टू कम फॉर दीस इंटरव्यू इन स्पायट ऑफ वॉट इज हॅपनींग अराउंड, वॉट इज बींग गॉसिप्ड अराउंड. आनी आमचे बरोबर आसात गोंय राज्याचे गोंयच्या कॅबिनेटांतले सिनियर मंत्री आनी फाटले वीकभर जांकां स्वता तांकां पुलीस कंप्लेन करची पडल्या ते सॅक्स स्कँडल म्हणटा त्यो गजाली आयकून. ते मोविन बाब गुदिनो सर, पयली थँक्स अ लॉट फॉर अग्रीइंग. कारण विशय असे असतात की जनरली हांवें तुमकां हांव हाजी इंटरव्यू पयली सांगतालो की द वे यू हँडल दीस इशू इज इन अ व्हेरी डिफरंट मॅनर. म्हणून जनरली जेव्हा असे सेक्स स्कँडलचे बी आरोप जातात तेव्हा सगळे जण बिळांत घुसतात. तुमच्या ऑफिसान सरळ वचून पुलीस कंप्लेन केली. नंबर वन हांव सुरवात ताजे वेल्यान करता. तुम्ही म्हणले की युअर रेप्युटेशन हॅज बीन इरिपेरेबली हार्म्ड, दॅट इज हाव युअर पुलीस कंप्लेन मेन्शन्स इट द फायल बाय युअर ऑफीस. कितलो मनस्ताप झालो आणि ह्या एकूण प्रकरणा कडेन तुम्ही कसे पळयतात? सी, एक म्हाका दिसता कशें आनी कितें घडलें, कशें लोकांचें इमेजिनेशन रन्स वायल्ड म्हूण एक म्हणणें आसा, व्हेरी फर्टायल इमेजिनेशन आनी घाणेचें इमेजिनेशन कशें थोडे लोक म्हणजे एकदम आमी म्हणटा फाल्सिदाद, टोटली रॉंग थिंग्स जी वस जावंकूच ना ती जाला म्हूण दाखोवप आनी नांव ना काडटा बदनामी करप, सोशल मिडियाचो घर वापर करप. म्हाका रियली हें समजना आमी खुंयचे लेवलार पावला. गोंयकार म्हूण आख्ख्या संवसारा आमी फकरता की आमी बरे मनीस म्हूण, गोवन पिपल आर व्हेरी नायस पिपल, पूण एक पॉलिटिक्सा लागून कोणाचेर तरी फार मारपाक जाय. हे भाशेन फार मारप की ओस्त केन्ना जावंकूच ना, इवेंट केन्ना घडूंकूच ना. नांव ना काडटा, फोटोग्राफ यूज करप आनी ती न्यूजीची बुन्याद तरी पळोवपाक गेल्यार एक न्यूजपेपराचेर टायप केला आनी तेजेर बरयला आनी दाखयला हें खंयचे तरी पेपरार एपियर जाल्लें न्यूज आनी मागीर तें सोशल मिडियाचेर पोस्ट केला. तेजेर काणे फाटल्यान काणयो, व्हिडियो फाटल्यान व्हिडियो, म्हणजे लोक म्हणजे तांकां नॅगेटिविटी आवडटा अशें जालें. थोडे लोक आसा तांकां मातशें रावता कितें मेळटलें म्हूण. आरे तें तुमकां इल्लेंशें कितें मेळपाक कितें जावपाक तरी जाय आसलें, तशें कितें बुन्यादीक आसपाक जाय आसलें. म्हाजे 40 वर्सां मायस मोर दॅन आय थिंक 45 इयर्स हांव आसा पॉलिटिक्सान, असले केन्नाच खंय आरोप जावं ना, कांयच घडूं ना. आनी हे वयार असले आरोप करप बेबुन्यादी, म्हणजे तुमकां कितें तरी खंय खर जाता एक कडेन तुमी खरपिता एक कडेन, तुमकां करपाक एक जायत दुसरेंच करून दाखयता. आनी म्हाका अजाप दिसलें आमचे बाब गिरीश चोडणकर, आदी आमी काँग्रेसीन आशिल्ले, ते व्हडले लीडर आतां काँग्रेस वर्कींग कमिटी, तेजे वर्कींग असले की बेबुन्यादी कांय बेजीस नासले न्यूजार ते हे फुडें ट्वीट करतले, हे फुडें सोशल मिडियाचेर घालतले. आय थिंक म्हाका तरी समज आसा तशें हांवें योग्य, म्हाका एक टायमार दिसतालें हांवें आन्सरूच करप न्हू, कित्याक म्हाजें नांवच काडूं ना. पूण जे तरेन सोशल मिडियाचेर गेला, लोक म्हाका विचारला, म्हाका लोकांनूच सांगलें एक एकदां कितें जाता, लोकांक दिसता की हे कितें तरी इनवॉल्व आसा, कितें रे तो ओगी आसा अशें जाता. आतांय हांव तांकां डायरेक्ट रिप्लाय दिना, म्हाजो इनडायरेक्ट रिप्लाय येतलीच, म्हाजेर तुमी जाय जाता तितले वार करा, जाता तितले म्हाका पॉलिटिकली तुमी मारा. पूण एक चलेचें नांव घेवप, एक यंग भुरग्याचें चली मनशाचें नांव घेवप, म्हाजी बदनामी करपाक, आनी फोटोग्राफ्स विच आर अवेलेबल इन सोशल मिडिया. म्हाजे महिला प्रेजिडेंट म्हाजे सायडीन तरी आसपाना, म्हाजे डेप्युटी सरपंच तरी म्हाजे फंक्शना बरोबर सदां बरोबर आसपाना, आनी फोटोग्राफ आसपाना, आनी कितें आसतलें. तुमी तेजोय घर वापर करता, तांकां लज दिसपाक जाय हें केलां तें. थोडे जे लिडर उलयता आनी चड करून थोड्यो बायलो जे एनजीओ म्हणटा उलयता, हांव चिंत्तां गटराचें उदीक सदां सूज आसता. हेंच्या तोंडानसून जीं उतरां भायर सरलीं तें गटरानसून उदीक अशें भायर सरता, हे गटर थॉट्स म्हणटा तांकां. म्हणजे इतले सूज ते उलोवप जाले, हांकां ते घडी ते सोंपता आसतले, पूण आमचे गोंयचे समाजाक ते सोंपना. आनी आमी हें एनकरेज बिलकूल करपाक जायना, पूण हें कोण पसरता तेणीय चिंतपाक जाय. पॉलिटिक्सा लास्टा हांवूय आसा बाकीचेय आसा, एक इल्लीशी डिसन्सी म्हूण दवरपाक जाय. डिसन्सी ना दवरता मर्यादा कांयच ना, बावंड्री पार करून सारकें हिटींग बिलो द बेल्ट जें आमी म्हणटा,
इतले मुखार पावले कोणाची बदनामी करपाक, तुमकां खबर आसा इतले वर्सां हें नांव सांबाळपाक कितले कश्ट पडटा. म्हाजेर तुमकां खबर आसा हेजे फुडेंय तेन्ना प्रत्येक गेले 25 वर्सां हांव भोगतां. पावर स्कॅम जो मनीस सांगता, स्वर्गीय बाब मनोहर पर्रिकरान सांगले अटेम्प्ट टू स्कॅम म्हूण तेणें सांगलें आनी तो बाबडो आज ना. म्हणजे हांवें तेन्ना ताका विचारलें, अटेम्प्ट म्हणल्यार हांवें अटेम्प्ट केला म्हूण तुका सपन पडलें? तितून स्कॅमूच ना. आनी इतल्या वर्सां 25 वर्सां ती फॉल्स केस चलता म्हाजेर. 5 केस केल्ल्यो एक केसीचे, 4 आर्ग्युमेंट बिफोर चार्ज, 4 केस काबार जाल्यो. मिन्स दे वॉज नेवर चार्ज एगेन्स्ट मी. लिमणी ती उरला ती जावपाची, काबार जावपाचीच आसा. म्हाका फूल फेथ आसा ज्युडिशरीन, कित्याक हांव जाणा हांव कित्याक इनवॉल्व नासलोच. पावर स्कॅम म्हणटा ती एक गजाल जाली, कारण जनरली असले जेन्ना पावर स्कॅमाचे आरोप आसा तातूंत भितर जनरली करप्शनाचे बी आरोप आसताले. तितून कांय करप्शन आरोप म्हणटा वय आरोप आसताले ते करप्शनाचे. आमचो समाज कसो आसा, जेन्ना हे सेक्स स्कँडल बी म्हणटा तेन्ना चड सेन्सिटीव जाता, ताजी गॉसिपूय चड जाता. आनी आमी हे पयले की गॉसिप कितली जाला ते. एक गजाल तुमच्या कंप्लेनींतले शब्द वापरून हांवें म्हणटा, तुमी म्हणा की अटेम्प्ट टू हार्म युअर रेप्युटेशन डेलिबरेटली म्हळ्यार तुमी कितें सांगपाक सोदता? डेलिबरेटली म्हळ्यार हांव अशें सांगपाक सोदतां, जे सुरवातेक सांगलां तशें इव्हेंट ऑर ही वस्त जी जावंकूच ना जाल्यार बेबुनयादी. न्यूज एकदम फॉल्स आहा तेंय जाल्यार पेपरार येवन हांवें तें पोस्ट केला, वयल्यान क्वेश्चन मार्क आयला. कितें तें हेडलायनान कितें आसा वयर, सेक्स आनी स्कँडल आनी किडनॅपींग. म्हणजे स्कँडलूय ना, सेक्सूय ना, किडनॅपींगूय ना, म्हणजे हें कितें? ज्यो वस्तू म्हणजे तूं हें म्हणजे जाल्ल्यो ना त्यो तूं हें खोटेपण तूं पसरपाक शकता. आनी सोशल मिडियाचेर डॅफिनेटली पसरपाक लोक आसा. एक हांव शब्द हांगा काडटा रोखडे तिंगा कमेंट मारता, सगळे नेगेटीव कमेंट. म्हणजे तेंचें कामूच तें आसा. हांव म्हाका तरी समज आतां मेळ्ळा तशें फुडलेय स्टेप घेवपाक तेंकां आतां कितें जालां, फुडलो स्टेप लोकांक कळ्ळें की हें सगळें फॉल्स आसलें म्हूण. आतां हांव आयकतां कोण तरी खूंय स्टुडियोन बसोन कोण तरी तयारी करता. तुमी पयला आसतले सगळे चॅनलाचेर बीन येता, वॉयस सुद्दां एक मनशाक क्लोन करून वॉयस सुद्दां करपाक जाता. आतां नेक्स्ट अटेम्प्ट कोण तरी एक कडेन बसलेलो आसा, म्हाका तीय म्हायती दिला, डोंट बी सरप्रायज, फाल्यां तुजे आवाजान तूं उलयता म्हूण बोलदेंच कितें आनी निर्माण करतलें म्हूण. हें सुद्दां चालू आसा. म्हणजे हांव चिंतपाक पडलां, आमचे गोंयचे पॉलिटिक्स आमचे पॉलिटिक्स इतले सकयले पांवड्यार पावलां काय म्हूण. हें सुद्दां म्हाका कोणें एक म्हणजे चतूर केला, हेंय येवपाक शकता म्हूण हांव लोकांकूय सांगपाक सोदतां. पूण वेरीफाय केल्यार फाल्यां अशें जातलें की हें सगळें खोटें म्हूण. पूण पयलें नांव पिड्डेर करप, तुका घाण तुजेर उडोवप, आनी मागीर तूं नांवांत रावप, आपूण क्लीन म्हूण दाखोवपाक नांवांत रावप, असल्यो खबरो जाल्यो. अरे जावना ती वस्त तुमी कशें म्हणपाक शकता? हेंच म्हाजें विचारपाक जाय. समथींग वेरी सिरियस तुमी म्हणटात की एज यू आर स्पिकींग हियर, गोंया भितर किंवा गोंयच्या भायर कांय जाण सद्याक असो अटेम्प्ट करतात टॅक्नोलॉजी यूज करून की तुमचो आवाज क्लोन करून एक ऑडियो क्लिप बी करपाची, जातूंतल्यान तुमच्या रेप्युटेशनाक फर्दर डॅमेज जातली. आर यू सेईंग that these attempts have become so high tech and so coordinated? Aav don teen article CNN che choytalo, BBC cher poytalo, and dusre foreign channel cher kalu chao yeon boslo kashe lokak aksharsha trasan udel asle korun. An jenna maka ek NGO n sangle aplya maiti asa poy tujer next e jata हें तयारी आसा. एक एक कोणा एप्रोच जाले ते मनशान सांगले असली सुजदाद आपूण केन्ना करपा ना, आपूण असली फालसीदाद केन्ना करपा ना, आय वील नॉट डू समथींग रॉंग लायक दीस. देन दे एप्रोच एनादर पर्सन एन एनादर पर्सन, समबडी एग्रीड. सो ते सद्याक काम घेवन बसलेले आसा. सो हांव सगळ्यांक कॉशन करपाक सोदतां, अशें कितें येयलें खोटें आसतलें. आनी हांव ठामपणे सांगपाक सोदतां, असलें केन्ना कांय जावंकूच ना. तेणी असले पसरपा सारके म्हाजे विरोध कांयच ना. इवन म्हाजेर स्कॅम घातला ते खऱ्या अर्थान ते स्कॅम नाशिल्लेच. म्हाजें नांव पिड्डे करपाक केल्लें, म्हणजे एक टिपिकल एक पॉलिटिकल स्टायल आसता. पॉलिटिकल स्टायल मनशा तरी काबार करपाक जायना जाल्यार असलें करपाचें. तुमच्या कंप्लेनींतली तिसरी फ्रेज जी म्हाका स्ट्रायक जाली ती म्हळ्यार तुमी म्हळ्यार की दीस इज अ अटेम्प्ट इज अ वायडर पॉलिटिकल कॉन्स्पिरसी म्हणून. येस डेफिनेटली इट इज. वॉट इज द वायडर पॉलिटिकल कॉन्स्पिरसी आनी कोण करता? वायडर पॉलिटिकल कॉन्स्पिरसी अशी हांव म्हणटा आनी आजुनूय म्हणटा, कित्याक जे सबस्टेन्सूच कांय ना,
जे इवेंट जावंकूच ना ते इतले पसरपाक हुंय ना हुंय लोक कनेक्टेड आसा. आनी घडी लोकांक एक एकदां वायट दिसता जे हांव काम करता तें हांव फास्ट कितें डिलिव्हर करता. खूब जाणां तें माल पडटा. एक एकदां म्हाजो अनुभव इतले वर्सांचो हांवें पळयला. हांव काँग्रेस सत्तेंतल्याच मनशांक हांव काँग्रेसी आसतना हांवें जायते पळयलां. जितले हांव मुखार वयतालो जितले हांव बरें करतालो चड म्हाजे आड येताले. आतांय म्हाका असलीच चिंतना येवपाक लागला जशें हांव काम करता तें. आनी आज काँग्रेस आनी खंयचो पक्ष म्हूण कांय उरना. आज गिरीशाचेच बिहेवियर घे. तो कोणा कडेन कॉर्डिनेट करता कशें करता आनी ताका खंयसून तरी कितें मातशें सपोर्ट मेळ्ळे बगर तो इतलें करपाक शकता. वो तो दोनूच ऑल्टरनेटीव जावपाक शकता. एक तरी तो सारको फोटींग कितेंय तो करपाक रेडी आसा. दुसरें ताका खंय बॅकींग मेळ्ळा चल रे हें कर म्हूण. कित्याक आज कितें अंतर उरलेलें आसा. आमकां लास्ट टायम 12 जाण येवन जॉयन जाले. जॉयन जाले तितले ते काल पसून ते काँग्रेस मॅन आसले. आजूच ते बीजेपी जाल्ले आसा. ते आजून मातशे म्हणजे तोयाचेर सुद्दां कितें दवरल्या भाजपा जाय मातशें वेळ लागता. ते आजून भाजू ना बीजेपी भाजप म्हणपाक तांकां. आजूनय ते इल्लेशे तरी काँग्रेस उरलेले आसा. सो ते कनेक्शन ओल्ड कनेक्शन उरता. आनी कशें आनी एक जाणा जावपाक जाय. जेन्ना एक खंयचो पक्ष खंयचें ऑर्गनायजेशन ग्रो जाता तितलीच लिमिटेड स्पेस आसा. ते रुमान आमी बरें वेवस्थीतपणे बसला. आनिकूय लोक येयले आनिकूय लोक येयले खूंय जागो आसा. कोणा तरी पुश करून भायर दवरपाचो. बरे भाशेन जायना जाल्यार तो एक कोंपर मारता. बरे भाशेन जायना जाल्यार तो आनी कितें खूंय तोपता. म्हणजे तो मनीस आवयस करून कुशीन सोदतलो. आज हीच गजाल जाल्ली आसा. पूण आमी हांव म्हणटा जे बरे लोक आमी म्हणटा गोंयकार लोक आमी खंयच्या स्टेजीर पावला. आनी इतले तुमी स्टेजीर उतरता की एक चलेची एक अस्तुरेची बदनामी जाता ती तुमी चिंतना. तेजो फुडार पिडेर ते तुमी चिंतना. ओन्ली कोणा तरी एक मंत्र्या कोण एक बरे पॉलिटिशनाक तुमी काबार करपाक सोदता ती एक विशय जावन आसा. एटलीस्ट ते सायडी तुमी चिंतपाक जाय. तुमी एक सिरियस दुबाव उक्तायत. हांगा तुमी म्हणटात की तुमच्याच पक्षांतल्यो कांय शक्ती आसात जांची ह्या गजालीक फूस आसा. ते मागीर निओ बीजेपी आसूं किंवा पन्नी बीजेपी आसूं. बट आर यू सस्पेक्टिंग दॅट तुमच्याच पक्षांतल्या कांय लोकांची ह्या गजालीक फूस आसा? हांवें कंप्लेन हेच कारणा लागून केल्लें आसा. म्हाका इन्वेस्टिगेशन इतलेंच जाल्लें जाय. हें सगळो मुद्दो तितून भायर सोदतलो. हें बोगस जें सगळें मानता तें पयल्यार कळटा. तुमी पयलां आसतले तें एक न्यूजपेपराचेर कटींग दवरून. यू इन्वेस्टिगेट हू हॅज डन दॅट. गो टू द बॉटम ऑफ इट. डॅट वील ब्रिंग अ ओपन अ पेंडोराज बॉक्स. कोण कनेक्टेड आसा कसो कनेक्टेड आसा. दीस इज द जॉब ऑफ इन्वेस्टिगेटींग एजन्सीज. वाय शूड आय प्रियम्प्ट एन्ड से. आनी हेजेर तेजेर हांव आरोप करपाक हांव सोदना. आनी आरोप करपाकूय हांव येवना. कोण केला ऑटोमॅटीक भोगतले. कित्याक म्हाका खात्री आसा की अल्टिमेटली ट्रूथ प्रिवेल्स. तुमकां पुलिसेन गिरीशाक चौकशे खातीर आपयलो जाय? जेन्ना हांव एक कंप्लेन करता पुलिसेचें कर्तव्य कोणाचें कंप्लेन केलां कोणाचें दुबाव आसा तांकां आपोवपाचें तेंचें कर्तव्य. ते तरी कर्तव्य आपलें कंप्लीट करना हांव नको कसलें इन्वेस्टिगेशन तें. डेट वॉज माय सेकेंड क्वेश्चन. कारण तुमी सरकारा भितर सिनियर मिनिस्टर. तुमी गोंयचे एक सिनियर राजकारणी बी. सरकार तुमचें पुलीस तुमची. पण 7 दीस जाले तुमी कंप्लेन करून आतां. आर यू सॅटिस्फायड विथ दी पेस आनी क्वॉलिटी ऑफ द इन्वेस्टिगेशन इन लास्ट 7 डेज? आवर होम मिनिस्टर हू इज द चीफ मिनिस्टर इज अनफॉर्चुनेटली आवट ऑफ स्टेशन. तो फाल्यां येयले बरोबर पयले हांव ताका मेळोन हांव हें डिस्कस करपाचें आसा. कित्याक अजुनूय फास्ट एक्शन जें जावपाक जाय आसलें कितें एक्शन जालें ना. वाय वी कॅनॉट गेट टू द बॉटम ऑफ इट. वेर दीस बोगस न्यूज ओरिजिनेटेड. खंयच्या आदारार हें पसरलें गेलें तें फायंड आवट करपाक इजी. गोंय धाकटुलें. आतां कितें जालां आमी गॉसिपाक चान्स दिला. म्हणजे ह्यो गजाल्यो करून वर्ड ऑफ माउथ आमी एकमेका पावयतात ते आमी चान्स दिला. कांयच्या कांय उलोवप कशेंय उलोवप कशेंय पसरप हें जाल्लें आसा. सो वान्स फॉर ऑल दे शूड बी थरो इन्वेस्टिगेशन. यू आर नॉट हॅपी विथ द पेस ऑफ इन्वेस्टिगेशन अंटील नाउ. आय हॅव नथिंग ऑन रेकॉर्ड टू शो मी दॅट गुड इन्वेस्टिगेशन हॅज बीन डन अँड पीन पॉयंटिंग हाव दीस ओरिजिनेटेड. दॅट इज द क्रक्स ऑफ द होल थिंग. तें तरी न्यूज तें सोशल मिडियाचेर तें कटींग करून घालना विच वॉज नेवर अ न्यूज एट ऑल. हें कांय जायना आसलें. दॅट इज वॉट आय वॉन्ट. तुमी म्हणटात ह्या 7 दिसां भितर एकदां तरी गिरीशाक चौकशे खातीर आपोवपाक जाय आशिल्लो. पुलिसेन अजून मेरेन तें सुद्दां केलें ना. सी दॅट इज अप टू द पुलीस टू डिसायड हूम टू कॉल हाव टू कॉल हाव टू गेट टू द बॉटम ऑफ इट. तें काम करपाक जाय. एनी पर्सन हू रिस्पेक्ट्स द लॉ
who would like law to succeed, the law of the land to succeed, will expect it, definitely. And I am first a citizen, then I am an MLA or a minister. As a law abiding citizen, माका ते बेगेंचे बेगिन जाले जाले, definitely. गिरी स्टूडेंट कराचा argument असा कि आपने बाबा कोणाचे नाव घेतलेला, आपने कोणाक बोट दाखवला, मैं आपल्याचे हे कित्याक या हे सुद्धा अडून आपले सोशल मीडियाचे जे किती झालं ते अडून तुम्ही आपले माथ्यावर किती मारता, तो त्याचा आर्ग्युमेंट मग तो त्याचा आर्ग्युमेंट झाले. हा त्याका सिंपल प्रश्न विचारता, जेन्ना तू हे ट्वीट केले, जेन्ना अख्खे सोशल मीडियाचेर तुवें गायलें, तेन्ना तुका खबर नासलें तूं कोणाचें नांव घेवपा ना, तूं नांव हेच कारणा लागून घेवपा ना, कित्याक हें बेबुन्यादी, आपूण करता तें एक फाल्स आपूण करता, ताका लागून तुवें नांवूय घेवना न्ही. सो तुवें तें घालपाचेंच न्हू. आनी आज तूं आत वयर काडटना आपूण कोणाचें नांव घेवना, आपूण चलयेचें नांव पिड्डे करपा न्हू. आनी इतलें सगलें जालां आसतना जेन्ना ते चलयेन स्वता प्रेस दोन दोन तीन तीनदां प्रेस कॉन्फरन्स घेयले, जेन्ना तेज्या स्वता मिस्टरान आनी दोगांयनी प्रेस कॉन्फरन्स घेयले, आखे लोकांक दाखयलें की असले कांय जावंकूच ना, आमी तितून नाच म्हूण. आनी कितें, वॉट सर्वायव्स? नथींग सर्वायव्स. तोरी आसतना तेंच चालू करप म्हणल्यार कितें दाखयता? म्हणजे आनी कितें, हांव पयलें कितें सांगलां तें, म्हणजे आनी कितें प्लॅनींग चालू आसा? फॉल्स वॉयस कितें काडून आनी कितें करपाचें? देट मिन्स सम डीप प्लॅनींग इज देयर. अजून कोण तरी हो विशय जितू दवरपाक पळयता. होय, तेंच तेंचो एक गजाल हांव तुमचें मान्य करता. सोशल मिडियाचेर जे फोटोग्राफ्स आयले, जी पिक्चर्स आयली, दे आर ऑल इन पब्लीक डोमेन. दे आर ऑलवेज इन पब्लीक डोमेन. द विडियोज आसूं, सगळे आसूं, एवरीथींग. टुडे मोहिन बाब, एंड बिकॉज आय एम सेइंग दीस बिकॉज यू आर अ व्हेरी सिनियर मिनिस्टर एंड इट्स अ इश्यू ऑफ लॉ एंड ऑर्डर. टुडे यू आर सेइंग देर कॅन बी अ व्हेरी कन्सर्टेड एफर्ट, कारण आज मेरेन आयला ते सगळे पब्लीक डोमेनार आशिल्ले. टू मॅन्युफॅक्चर समथींग अगेन्स्ट यू, टू डिफेम यू फर्दर. आय हॅव रिझन टू बिलीव बिकॉज दोज हू हॅव टोल्ड मी दीस आर व्हेरी रिस्पेक्टेबल पीपल. वन ऑफ देम डायरेक्टली फ्रॉम द पुलीस डिपार्टमेंट हॅज टोल्ड मी बी केअरफूल. अँड दीस दॅट्स वाय आय एम रियली कन्सर्न, टू बी व्हेरी फ्रँक. कित्याक म्हाजे कित्याक इतले फाटी लोक लागला कांय नासतना कांय म्हूण. बायलांचे बायलांचो आरोप करताना एक स्कँडल म्हूण दाखयताना बायलांनी तांकां आवाज दिलो. श्रावण दारा आमचो प्रोग्राम आशिल्लो, वी हॅड मेड प्रिपरेशन फॉर 400 पिपल, मॅक्सिमम आमी दवरलें 500 लोक येतले म्हूण. रागान बायल म्हाजे कॉन्स्टिट्युन्सीच्यो सगल्यो बायलो भायर सरोन ते हॉल इनॉग्रेशनाक, तशेंच श्रावण दारा प्रोग्रामाक 800 मायज बायलो जाल्यो. वी नेवर एक्सपेक्टेड एन्ड दे वर सो एजिटेटेड एन्ड एंग्री. अरे तुका आमी इतले वर्सां ओडखता, इतले वर्सां तुजे बरोबर आमी काम केलां, आनी हे आरोप तुमी कितें ओगी रावता? दॅट वॉज द रिफ्रेन. इनफॅक्ट आय एम ऑलवेज प्राउड टू से आय हॅव वन 7 टायम्स, आय वूड हॅव वन परहॅप्स 8 टायम्स. ते इलेक्शनाक कितें जालें तें सगळ्यांक खबर आसा, नाल्यार 7 टायम्स विनींग. माय मेजर स्ट्रेंथ आर ऑलवेज द विमेन फोक. आय ट्रस्ट देम, दे ट्रस्ट मी. आवर बॉन्डींग कॅन नेवर बी डिस्टर्ब. आतां कोणा तरी तेय त्रास जाता आनी कशें तरी हें हालोवपाचें इक्वेशन जावपा ना तेंचे कडेन. म्हाज्या ऑफिसान सुद्दां पळयन म्हणनाका, म्हाजे महिला म्हणनाका, म्हाजे बाकीचे जे कमिटीज आहा ते म्हणनाका. मॅक्सिमम वर्क इज बींग डन बाय द लेडी फोक. सो वॉट इज रॉंग इन दॅट? एक म्हाका मोहिंद्रा सूत्र दिसता आनी जें म्हाका दिसता तुमच्या काळजां भितर आसा, हांव ओपनली विचारतां. तुमचे कडेन म्हत्वाचीं खातीं आहात. ह्या म्हत्वाच्या खात्या भितर आय थिंक वन थिंग एवरीबडी वील अग्री दॅट यू आर वन ऑफ द मोस्ट डायनॅमीक मिनिस्टर्स. वो पफॉमन्स कोणाक तरी दुखपा लागला अशें दिसता तुमकां? सो हेजेर हांव उत्तर दिवपाक सोदना. गोंयचे जनतेक खबर आसा हेजें उत्तर कितें तें. म्हाजे बरोबर म्हाज्या संपर्कान जे लोक आयला आनी ऑफिसर आसून दी बाकीचे, तांकां बरे भाशेन सगळी म्हायती आसा हांव कितलें काम करता, कशें करता, आनी हांव येतकच कितें बदल जाला तो हांव सांगपाची गरज ना. हांव हेजेर सांगपाक सोदना. म्हाजी टार्गेट करपाक सोदता तें पब्लीक सब जाणती आहे. होल पब्लीक नोज एवरीथींग. आय बिलीव इन दॅट. लोकांक बरे भाशेन खबर आसा हें कितें जाता, कोण करता. आनी म्हाका इतलीच भिती वाडटा जेन्ना पब्लीके कळटलें कोण करता, कशें करता. सगळ्यांचीच बदनामी जातली आनी आसा ते सगळे कोसळपाक शकता, तें आमी मातशें लक्षान दवरपाक जाय. तुमी एक सांगलें की लास्टाक कूड तेदीच आसता म्हूण, कितले जाण येवन भितर घुसले लास्टाक स्पेस तितलोच आसता. एक गजाल मोहिन बाब जाल्यार, आनी आय वील बी व्हेरी फ्रँक इन आस्किंग दीस, बिकॉज तुमी हाका पॉलिटिकल कॉनोटेशन्स आसा हें मेकळेपणान मान्य करतात. काँग्रेसींतल्यान कांय जाण भितर येतगीर सामको तांकां कांय जाणां कॅबिनेटाक घेतले बितले म्हूण बरो बोवाळ जालो. मुखार कांय जालें ना,
आज तुमकां असो दुबाव मागता की कोणाची तरी बदनामी करून जर तांचे कॅबिनेटांतले स्थान जर हालयले जाल्यार कोणाक तरी घडये भितर येवपाक चान्सय पडपाक शकता, हेंय हाजे फाटल्यान आसप शकता. हां, म्हाका तरी दिसता आमी गोंयचे बरे शिकिल्ले लोक, बरी जाणवाय आसा लोकांक, आनी जे इल्लेशे पॉलिटिक्स जाणा ते हेजे उत्तरूय जाणा. हांवें म्हाज्या तोंडान म्हाजे सांगपाक रेडी ना, कित्याक म्हाजेर तरी ना, तुमी ना म्हाजेर कांय करनासतना तरी इतल्यो कांय करनासतना इतल्यो तरी फोटाश्यो म्हाजेर येता, गुड्यो येता. आदी आमी ते आसाडे घालून फोटाश्यो मारताले ठोठो करून असल्यो खबरो, जेन्ना इतले म्हाजेर त्यो गुड्यो येता आनी हांवें उत्तर स्पश्टपणे हो दिल्यार कितल्यो गुड्यो येतल्यो, कितें हांवें त्यो गुड्यो खावपाच्यो तें हांव चिंत्ता. सो हांव म्हणटा लोकांक बरे भाशेन खबर आसा, लोकांक म्हाजेर विश्वास आसा. तुमी हय म्हणनात पूण तुमी नाही म्हणनात, हांव इतलें विचारता. हांव इतलेंच सांगता लोकांक म्हाजेर पूर्ण विश्वास आसा, आनी पूर्ण विश्वास आसल्यार तुमी पॉलिटिकल प्रश्न विचारले की डायरेक्ट लोकां मारा धाडटा तुमी. हय, कित्याक लोक म्हाजे बरोबर आसा, विमेन फो बायलो महिला चड करून म्हाजे कडेन आसा. हांव मुद्दम सांगता, ते दिसा श्रावणदाराचो प्रोग्राम इतलो ओवरवेलमिंग सक्सेस जालो. काल हांव शिंदोली आशिल्लो, वीच इज इन कोडतालीम कॉन्स्टिट्युन्सी, थिंगाय आमी एक ब्युटिशियन कोर्स दिलो. आज आमी दुसरो व्हडलो कार्यक्रम मातशे लास्ट बस स्टॉप न्यू वाडेन दिता, फाल्यांय महिलांचोच प्रोग्राम आसा जो जुवारी नगर आसा. सो हे भाशेन कंटिन्युअसली हांव लोकां मदेंच आसा, लोकांक खबर आसा हांव कितें तें. सो हांवें कितें हें उत्तर दिवपाचें? म्हाका एक गजाल सांगा, कारण हें सोशल मिडिया म्हणून हांव चड विचारतां. तुमची राजकीय कारकिर्दी 40 वर्सां परस चड आसा, तुमी सगळी फेजीसूय राजकारणांतली पळयल्यात. ही सद्याची जी सोशल मिडियाची फेज आसा ती म्हाका दिसता सगळ्या खातीर नवी, तुमच्याच खातीर न्ही आमच्याय खातीर नवी. डू यू थिंक दीस बीस्ट इज बिकमींग अनकंट्रोलेबल and anybody can use it to target, defame or destroy somebody? I think social media actually kelli sthapan oldi oldi zali society khatir kite tori bare jatle with the information being disseminated so fast, itle fast inga bare jata te pasarta, teka lagun ek bare pan loka madhe yoche mun kelle. आज बरे पण ना, आज चोड नेगेटिव्ह जावपाक लागला. सोशल मीडिया एंटी सोशल मीडिया दिसता ती आज लोक खरे म्हणजे चिंतित असा. हे सोशल मीडिया म्हणता ते एंटी सोशल झाले असा, म्हणजे बरे कोण मनीस म्हणल्यार त्याचे कसे त्याका कोणाक तरी एक गट धरून हायर करून ते रेप्युटेशन स्पॉइल करपाचे, ही गजल आज झाली असा. विथ यूज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एज आय टोल्ड यू, यू कॅन क्लोन अ वॉयस, यू कॅन क्लोन अ पर्सन. कितें फुडारा जातले ते कोण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे हे केला इन्वेंट केला ते सुद्धा वारीड असा, दॅट इट कॅन बी अ ग्रेव्ह थ्रेट टू सोसायटी म्हणून. आणि आम्ही इथून चोड घुसता सारखे, आणि आज नेगेटिव्हिजम म्हाका दिसता वाढला चोड करून सोशल मिडिया लागून. कितें जाल्यार नेगेटिव्ह, लास्टा कितें जाता, कितें बरें आनी कितें वायट तें लोकांक कळच ना. सो दीस हॅज बिकम द नॉर्म. तुमकां एक दिसना प्रामाणीकपणे की राजकीय पक्षांनी बी ही सोशल मिडिया वेपनायज करून एकमेकाचे फार मारपाचे बंद करपाक जाय, कारण नेगेटिव्हिटी थंयच्यानच सुरू जाता न्ही. मोहिन बाब, सगळे राजकीय पक्ष आज तेच करतात अशें दिसून तुमकां. तुमकां हांव कित्याक विचारता, कारण तुमकां वेगवेगळे फेजींचो अनुभव आसा. तुमी नॉन सोशल मिडिया राजकारणूय पळयला आनी आज तुमी सोशल मिडिया राजकारणूय पळयतात, दिसना? सी, जेन्ना आरटीआय आयिल्ले ते केल्ले बऱ्या कामा खातीर. आज आरटीआय कितली मिसयूज जाता, कितले आमचे एनजीओज म्हूण निर्माण जाला, तेजे घर फायदो घेवपाक सगळ्यांक खबर आसा. सोशल मिडिया केल्ले सोशली कितें बरेंपण आनी मायज येतले म्हूण वीथ इन्फॉर्मेशन, गूड इन्फॉर्मेशन गोईंग टू एवरीबडी, कितलो मिसयूज जाला, ते एंटी सोशल कशें जाला लोकांक आज हें कळटा. आनी आज अशें जाल्यार लोक हें फाल्यां बिलीव करपाना. आनी हांव म्हाका एक सांगपाक जाय, सोशल मिडिया आसून दी बाकी आसून दी, जेन्ना बेबुन्यादी खंयचे पेपरार येनासतना सोशल मिडियाचे सो पिकअप करून आमचे प्रिंट मिडिया जे तरेन थोड्यांनी हाडला, खंयच्याच मेनस्ट्रीम मिडियान ते हाडले नाशिल्ले. दॅट आय कॅन व्हेरी व्हेरी फ्रँकली से. म्हाका लास्ट म्हणून तो एक सांगात, तुमचो आनी एक व्हिडिओ व्हायरल जाला ह्या दिसांनी, आनी तो व्हिडिओ म्हळ्यार म्हाका अख्खी गोंयाक कळ्ळें की तुमकां मराठी कितली बरी कळटा ती. तुमी नव्हेच नाटकातलो लखोबा लोखंडेचो तो सारको फेमस डायलॉग तुमी नव्हेच, आणि ह्या वळा भितर तो तुमी नव्हेचूय परत फेमस झालो.
आज तुम्ही गोयची जनतेक किती सांगपाक सोदतात? आय एम आस्किंग यू विथ रेफरन्स टू दॅट. आज तुम्ही सुरवाती सावन ते तो मी नव्हेच हे वेगवेगळ्या रूपातल्यान सांगला, बट इन द एंड वाईल कंक्लुडिंग दिस इंटरव्यू व्हॉट डू यू वॉन्ट टू टेल द पीपल? ना एकूच सांगपाक सोदता, तो मी नव्हेच तो मराठी प्ले हांवें कितलेच फाटी पळयल्लो. आनी म्हाका मराठी जे नाटकां आमचे चड करून तेन्ना नटराज थिएटर आसतालो, म्हाजे भुरगेपण हांव सोगली पळयतालो, सो ते फेमस जाले. म्हाजे तो मी नवेस तेणी कितले गुणायन गुणायन तो आनी एक शोलेचो डायलॉग कितले आदमी ते हे दोनी सारखे सोशल मिडियाचेर तेणी वायरल केला आनी कितले आदमी ते. हांव एकूच तो डायलॉग आतां डायलॉग मातशें बदल करून म्हणपाक सोदतां, कितनी गंदगी आप लोग फैलाएंगे, ये क्या समाज के लिए अच्छा है क्या, ये अच्छा हो जाएगा क्या आगे? ये हांव म्हणून हें काबार करपाक सोदतां. आनी तुम्ही जे चित्ता की मोवीन तशें करपाक सोदता वो शक्य ते आसा, अरे काय असं तुम्ही कशाला समज घेतो, असं मी केव्हा करणार आहे काय? तो मी नव्हेच परत हांव ते म्हणपाक सोदतां. हांव हाजेर थांबता. तुम्ही दोन प्रश्न विचारले आनी एका प्रश्नाचे उत्तर आपणेच दिले, दुसरी प्रश्नाचे उत्तर हांव गोंयकारा खातीर सोडटा आनी थांबता. मोहिनबाब म्हाका खबर आहा विषय नाजूक आनी ह्या विशयाचेर फर्स्ट टायम तुम्ही आज मेकळेपणान उलयल्यात बोवाळ जातकीर. सो अगेन थँक्स अ लॉट फॉर एक्सेप्टिंग अवर इन्विटेशन आनी हाजेर इतली मेकळेपणान उलयले खातीर. आय कुड नॉट रेसिस्ट युअर इन्विटेशन. एक्चुली आय डी नॉट वॉन्ट टू स्पीक बिकॉज समथींग वॉट हॅज नॉट हॅपन डज नॉट कन्सर्न मी, वाय शूड आय स्पीक? बट युअर इन्विटेशन आय कॅनॉट से नो आनी गोंयच्या लोकांकूय कळून दी मागीर. लायक ऑलवेज. थँक्यू. थँक्यू सो मच. देव बरें करू. तुम्ही पळयतात प्रुडंट. यू आर वॉचिंग.